ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर निर्बंध अधिक कडक करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरात प्रशासनाला सूचना. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही, उलट नियम पाळले जात नसतील तर निर्बंध अधिक कडक करण्यात येतील असा इशारा दिला आहे. आपल्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूरवासियांना केले आहे. कोल्हापुरात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निर्बंधाच्या बाबत आपण चौथ्यामध्ये मोडतो. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्हचं प्रमाण हे कोरोनाच्या इथं दिसतंय, म्हणून इथं निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाही. उलट काही बाबतीमध्ये निर्बंध कुणी पाळत नसेल, नियम पाळत नसतील तर ते अधिक कडक केले जातील. माझी तमाम कोल्हापूर वासियांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्ही येऊन तुम्हावर काहीतरी निर्बंध लादायचे म्हणून नाही, पण आपला कोल्हापूर जिल्हा, आपलं कोल्हापूर शहर हे सगळ्याच्या सगळं लवकरात लवकर याच्यातनं बाहेर पडावं, त्याकरता अजून काही काळ तुम्हाला थोडस सोसावं लागणार आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये आम्हाला हवंय, कारण येताना मी बघितलं सकाळी बऱ्याच जणांच्या तोंडावर मास्क दिसत नाही, काही जण मास्कच्या ऐवजी रुमाल फक्त लावतात आणि समोर काही पोलीस बिलीस कुणी आला तर तेवढाच रुमाल पटकन वर करतात. असं करू नका. तुम्ही तुमचंही स्वतःच आरोग्य धोक्यात घालताय, परंतु त्याच्याचबरोबर तुम्हाला कोरोना झाल्यानंतर बाकीच्या निष्पाप नागरिकांना देखील त्या कोरोनाचा फटका बसतोय. त्याकरता पोलीस विभागाला, जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्यांना, सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सांगितलं की बाबा हे निर्बंध हे कडक अंमलबजावणी. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून महेश कांबळे.